नमस्कार, मी पंकज आडकिने राहणार डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील शेतकरी आहे। आमचा पारंपरिक व्यवसाय शेती हाच आहे। आमच्याकडे 20 एकर शेती आहे आणि त्यामध्ये मेन पीक आमचं ऊस आहे। नमस्कार, माझं नाव दिगंबर श्रीराम धुमाळ, राहणार शेनी, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। माझ्याकडे पूर्ण 45 एकर शेती आहे, त्याच्यापैकी 10 एकर हा ऊस आहे। मी ऋषिकेश मनमोहनजी बाहेती, राहणार वसमत, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र। आम्ही बाहेती कृषी सेवा केंद्र पाहतो। गेले 35 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये रुजू आहे। आमच्याकडे जमीन चांगली आहे, पाण्याचा पण काही प्रॉब्लेम नाही, पण ऊस पीक घेताना आमच्याकडे आम्हाला त्रास होतो ते तणांचा। आमच्या भागामध्ये तणांचं व्यवस्थापन करताना मजुरांची अडचण येते आणि त्यामुळे त्याच्यावर लागणारा खर्चही जास्त होतो। तणांच्या नियंत्रणासाठी बऱ्याच कंपन्यांची औषधी मी वापरली, पण परत तण येतच आहे। दोन वर्षापूर्वी सिजेंटानं कॅलरीज एक्स्ट्रा हे उसातील तणनाशक आणले, त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक रिझल्ट मिळाले। मी ज्या क्षेत्रामध्ये कॅलरी एक्स्ट्रा वापरलं त्या क्षेत्रामध्ये माझ्या दोन्ही तणांचा बंदोबस्त झाला, एक गवत वर्गीय आणि गोलपानाचा पण। उसामध्ये इतर कंपनीचे दोन तणनाशक एकत्र करावे लागतात, पण सिजेंटाचे कॅलरीज एक्स्ट्रा हे भारतातील पहिले प्रीमिक्स तणनाशक आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे ते जमिनीतली ओल चांगली असणं महत्त्वाचं आहे आणि तण हे 3 ते 4 पानाचंच असायला पाहिजे। कॅलरीज एक्स्ट्राचा वापर 1400 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यासोबत करावा। कॅलरीज एक्स्ट्रामुळे पीक हिरवेगार राहते आणि उत्पन्नात वाढ पण होते। मी कॅलरी एक्स्ट्रा वापरलंय, मी समाधानी आहे। मी माझ्या शेतकरी बांधवांना सुचवतो की तुम्ही पण कॅलरीज एक्स्ट्रा वापरा। सिजेंटाचे कॅलरीज एक्स्ट्रा योग्य निवड केल्यानेच बदल घडून येतो।